हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आज आपल्याला आपलं नवीन चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. दॅट इज नथिंग बट द ट्रायंगल. ओके, सो हे फर्स्ट चॅप्टर नाही, ॲक्च्युली सिक्स्थ चॅप्टर आहे. या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करूया आणि बघायचे आपल्याला की ट्रायंगल्स, टाईप ऑफ ट्रायंगल्स काय असतात. ओके, चला फर्स्ट ऑफ ऑल तर बघूया इंट्रोडक्शन ऑफ ट्रायंगल्स. ट्रायंगल्स काय असतात? तर फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल काय आहे? ट्रायंगल इज नथिंग बट अ क्लोज्ड फिगर. एक काय? क्लोज्ड फिगर आहे. ट्रायंगल म्हणजे काय? एक क्लोज्ड फिगर आहे. ओके, क्लोज्ड फिगर म्हणजे काय बघा. सो ॲक्च्युली अशी एक क्लोज्ड फिगर की ज्याला किती साईड्स आहेत, हाऊ मेनी साईड्स ट्रायंगल हॅव? ट्रायंगल हॅव थ्री साईड्स. बघा, पहिले तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, ट्रायंगलच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय की ट्रायंगलला किती व्हर्टेक्स असतात, हाऊ मेनी व्हर्टेक्स डीड ट्रायंगल हॅव? तर ट्रायंगलला थ्री व्हर्टेक्स आहे. सो आय एम गोइंग टू शो द व्हर्टेक्स. बघा, याला म्हणतो आपण व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी अँड व्हर्टेक्स सी. ओके, सो तीन व्हर्टेक्स आहेत. सेकंड, हाऊ मेनी साईड्स डीड ट्रायंगल हॅव? तर ट्रायंगलला किती साईड्स आहेत? तर थ्री साईड्स, साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी. ओके, थर्ड पॉइंट, हाऊ मेनी अँगल्स डीड ट्रायंगल हॅव? ट्रायंगल किती अँगल्स किती आहेत? तर थ्री, अँगल ए, अँगल बी, अँगल सी. ओके, सो ते लिहूया अँगल ए, सेकंड अँगल बी अँड थर्ड अँगल सी. साइड्स पण लिहून घेऊया. साइड्स कसं लिहितो आपण? साइड, फर्स्ट ऑफ ऑल साइड ए बी, सेकंड साइड बी सी, ही साइड बी सी आहे तुमची, आणि थर्ड साइड ए सी, ही ए सी. ओके, या थ्री साइड्स आहेत. त्यानंतर आपण बघूया फोर्थ पॉइंट, दॅट इज नथिंग बट द हाईट. ओके, हाईट. आता हाईट व्हॅरी करते, वेगवेगळ्या ट्रायंगलची वेगवेगळी हाईट असते. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज मी ह्या ए पॉइंटपासून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. ओके, विच इज परपेंडिक्युलर टू द नेक्स्ट साईड. आता तुमचा हा पॉईंट महत्वाचा आहे, हा पॉईंट किंवा हा व्हर्टेक्स ए आहे. ओके, सो या व्हर्टेक्स एची अपोजिट साईड कोणती आहे रे? तर ही अपोजिट साईड आहे. आणि ती कोणती आहे? अपोजिट साईड बी सी. ओके, सो बी सी इज द अपोजिट साईड ऑफ व्हर्टेक्स ए. या व्हर्टेक्स मधनं त्याच्या अपोजिट साईडवर जी स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली आहे त्याला म्हणतो आपण काय? हाईट. ओके, सपोज आपण हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे याला डी पॉईंट म्हटलं तर हाईट काय आली आपली? सेगमेंट ए डी, ही काय झाली? हाईट ऑफ दिस ट्रायंगल. ओके, कळलं तुम्हाला? ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की ट्रायंगलमध्ये थ्री व्हर्टेक्स असतात, थ्री साईड्स असतात, थ्री अँगल्स असतात आणि वन हाईट असते. ओके, हाऊ मेनी हाईट? वन हाईट असेल. कळलं? आय होप तुम्हाला हे कळलं असेल. ठीक आहे, याच्यानंतर जाऊया आपण टाईप ऑफ ट्रायंगल्स. आता जे ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्सचे किती टाईप पडतात? दोन टाईप्स पडतात. ओके, दोन टाईप पडतात. ओके, बघा ट्रायंगल हाऊ मेनी टाईप्स? दोन प्रकारे. फर्स्ट ऑफ ऑल अकॉर्डिंग टू द साईड अँड सेकंड अकॉर्डिंग टू द अँगल. तर त्यातला आपण फर्स्ट टाईप बघतोय की अकॉर्डिंग टू द साईड. साईडनुसार ट्रायंगलचे किती प्रकार पडतात? तर साईडनुसार ट्रायंगलचे तीन प्रकार पडतात. फर्स्ट वन इक्विलॅटरल ट्रायंगल, सेकंड वन आयसोसिलस ट्रायंगल अँड थर्ड वन इज द स्केलन ट्रायंगल. ओके, सो इक्विलॅटरल ट्रायंगल काय? वन बाय वन आपण आता ते डिटेलमध्ये बघूया आणि त्यांच्या हाईट्स पण बघूया की हाईट कुठे असं. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे एक असा ट्रायंगल की ज्याच्या ऑल थ्री साईड्स कशा असतात? इक्वल असतात, कॉन्ग्रंट असतात. फॉर एक्झाम्पल हा घेतला आपण ट्रायंगल ए बी सी, ह्याच्यामध्ये ए बी, बी सी आणि ए सी या तीनही साईड्स कशा आहेत? सेम आहे. म्हणजे ही जर थ्री सेंटीमीटर असेल तर ही पण थ्री सेंटीमीटर आणि ही सुद्धा थ्री सेंटीमीटर. ओके, तीनही साईड्स सेम आहेत, त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इन दॅट केस ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. ओके, सेकंड वन इज द आयसोसिलस ट्रायंगल. आता हा जो ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल, याची हाईट कुठे असेल रे? तर या समजा तुम्ही ए पॉईंट घेतला
तर ए पॉइंट पासून समोरच्या लाईनवर जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली तर इथे तुम्हाला काय मिळेल, एक हाईट मिळेल. ओके, सिमिलरली आणखी दुसरी हाईट मिळू शकते का? तर आन्सर इज येस. या बी पॉइंट पासून त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे, ए सी ही अपोजिट साईड आहे, तर त्याच्या अपोजिट साईडवर जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा, इकडे जर मी एक लाईन ड्रॉ केली आणि ती काय असायला पाहिजे, परपेंडिक्युलर असेल, तर ही एक सेकंड हाईट तुम्हाला मिळाली. ओके, आता आणखी एक हाईट काढता येते का? तर आन्सर इज येस. बघा, हा तुमचा थर्ड पॉइंट आहे सी, त्याची अपोजिट साईड आहे ए बी, तर या अपोजिट साईडवर जर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली तर लाईन कशी असायला पाहिजे, मात्र परपेंडिक्युलर असायला पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने हाऊ मेनी हाईट्स तुम्हाला मिळाले, तर आपल्याला किती हाईट्स मिळतात, थ्री हाईट्स मिळतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इक्विलॅटरल ट्रायंगल. आता नाउ सेकंड आपण ट्रायंगल घेऊया, दॅट इज नथिंग बट द आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे काय, की ज्याच्या टू साइड्स कशा असतात, कॉन्ग्रंट असतात किंवा इक्वल असतात. ओके, मग आपण सपोज घेऊया दिस ए बी आणि ही ए सी, या दोन साइड्स कॉन्ग्रंट आहेत. ओके, ए बी आणि ए सी या साइड्स कॉन्ग्रंट आहे, म्हणजे ही 4 सेंटीमीटर आहे तर ही पण 4 सेंटीमीटर आहे, आणि सपोज ही 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथे टू साइड्स आहेत, ए बी इज इक्वल टू ए सी, या दोन साइड्स कॉन्ग्रंट आहेत, टू साइड्स इक्वल आहेत, आणि मग जर दोन साइड्स इक्वल असतील तर त्याला म्हणतो आपण आयसोसिलस ट्रायंगल. याचाही समजा सपोज आपण हा ए व्हर्टेक्स घेतला तर इथून परपेंडिक्युलर हाईट कुठे मिळणार आहे तुम्हाला, अशा पद्धतीने मिळेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हाईट्स इम्पॉर्टंट आहेत, कारण पुढे आपल्याला एक थेरम बघायचं आहे, बीपीटी थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्या ठिकाणी आपल्याला हे लागणार आहे. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे विसरू नका. ओके, थर्ड बघायचं आपल्याला स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या कोणत्याही साईड सेम नाही आहे, तुम्ही कसाही ट्रायंगल काढा एक. ओके, सो हा ट्रायंगल आपण रफ करूया. ओके, कोणताही ट्रायंगल काढा, याला नाव देऊया आपण पी क्यू आणि आर. ओके, पी क्यू आर. आता याची एकही साईड सेम नाही आहे, सपोज हिला कन्सिडर करा 3 सेंटीमीटर, ही 4 सेंटीमीटर, ही 5 सेंटीमीटर, सो नो साईड इज कॉन्ग्रंट, नो साईड इज इक्वल. ओके, नो साईड इज कॉन्ग्रंट, एकही साईड कॉन्ग्रंट नाही, अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो, स्केलन ट्रायंगल. ओके, टाइप लक्षात ठेवा, याचाही जर हा पी व्हर्टेक्स घेतला तर या पी व्हर्टेक्स पासून ही तुम्हाला परपेंडिक्युलर हाईट इथे मिळते. ओके, हिला काय म्हणतो, हाईट असं म्हणतो आपण, काय म्हणतो, हाईट. ओके, एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एरिया ऑफ ट्रायंगल आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 × बेस × हाईट. ओके, ह्या पद्धतीने आपण काढू शकतो. आणि दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी, व्हेअर ए बी सी काय, साईड ऑफ ट्रायंगल. जर तुम्हाला हाईट माहिती नसेल, एखाद्या ट्रायंगलची हाईट जर माहिती नसेल, बघा या फॉर्म्युलेने जर तुम्हाला एरिया काढायचा आहे तर फॉर दॅट पर्पज तुम्हाला बेस माहिती पाहिजे, हाईट माहिती पाहिजे. बघा इथे तर हा तुमचा बेस आहे. ओके, आणि ही काय तुमची हाईट आहे, म्हणजे तुम्हाला बेस माहिती आहे, आणि जर हाईट माहिती असेल तर तुम्ही काय करू शकतात, या फॉर्म्युल्याने एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतात. बट समजा आता हाईट दिलेली नाही आहे, ह्या केसमध्ये बघा इथे इथे तुम्हाला एक साईड माहिती आहे, सेकंड साईड पण माहिती आहे, थर्ड साईड पण माहिती आहे, सो हिला म्हणा ए, हिला म्हणा बी साईड, आणि ही तुमची सी साईड. ओके, म्हणजे तुम्हाला तिन्ही साईड माहिती आहे, तर तुम्हाला हा सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण या ठिकाणी आपल्याला काय माहिती नाही आहे, हाईट माहिती नाही. ओके, कळलं तुम्हाला, सो हे पण खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आपल्याला पुढे लागणार. ठीक आहे, थर्ड आहे आता अकॉर्डिंग टू द अँगल. फर्स्ट टाईप काय बघितला होता, अकॉर्डिंग टू द साईड, साईडनुसार आपण तीन टाईप्स बघितले होते ट्रायंगलचे. पहिला काय ट्रायंगल होता, इक्विलॅटरल ट्रायंगल. सेकंड काय होता, आयसोसिलस ट्रायंगल. आणि थर्ड होता स्केलन ट्रायंगल. याच्यामध्ये ऑल थ्री साइड्स इक्वल असतात, याच्यामध्ये टू साइड्स इक्वल असतात,
आणि याच्यामध्ये एकही साईड इक्वल नसते. ओके, साईड नुसार बघितलं. आता आपल्याला सेकंड बघायचंय अँगल नुसार. ओके, अँगल नुसार टाइप ऑफ ट्रायंगलचे प्रकार बघायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल इज नथिंग बट द अक्यूट अँगल. अक्यूट अँगल म्हणजे काय? की अक्यूट अँगल हा अशा प्रकारचा ट्रायंगल असतो की ज्याचे ऑल अँगल्स, म्हणजे अँगल याला म्हणूया ए बी आणि सी अँगल, ए अँगल बी अँगल आणि सी अँगल, ह्याच्यामध्ये ए अँगल किती आहे रे? 30 degree आहे सपोज. बी अँगल किती आहे? 70 degree आहे. तर सी अँगल किती असेल? 80 degree. बघा हे तीनही अँगल, अँगल ए इज इक्वल टू 30, अँगल बी इज इक्वल टू किती? 70 degree, आणि अँगल सी इज इक्वल टू किती आलं? 80 degree. हे तीनही अँगल्स हे काय आहेत रे? लेस दॅन 90 degree. किती आहेत? लेस दॅन 90 degree. जर तीनही अँगल्स, ऑल थ्री अँगल्स आर लेस दॅन 90 degree असतील तर सच अ ट्रायंगल इज नोन ॲज अक्यूट अँगल ट्रायंगल. त्याला काय म्हणायचं? अक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणायचं. ओके, कळलं तुम्हाला? सो एकदम इझी आहे, काय डिफिकल्ट नाही आहे. की तीनही अँगल्स काय असले पाहिजे? लेस दॅन 90 degree असले पाहिजे. त्याला म्हणणार अक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, इथे जर एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की सम ऑफ ऑल थ्री अँगल्स, या तिघांची जर सम केली, म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी या तिघांची जर सम केली तर तुम्हाला ती किती यायला पाहिजे? 180 degree यायला पाहिजे. मग येते का? बघा, 30 degree प्लस 70 degree प्लस 80 degree किती झाले? 30 आणि 70 100 आणि 80 180 degree. म्हणजे काय? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सची सम, सम म्हणजे काय? बेरीज. ही किती येते? 180 degree. राईट, लक्षामध्ये? सेकंड पॉइंट बघायचं आपल्याला, दॅट इज नथिंग बट द राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वन ऑफ द अँगल, काय, एक ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगल मधला वन ऑफ द अँगल, याला नाव देऊया एल एम आणि एन, हा वन ऑफ द अँगल काय असला पाहिजे? 90 degree असला पाहिजे. सो एक पॉइंट महत्वाचा आहे, वन ऑफ द अँगल शुड बी ऑफ 90 degree. किती डिग्रीचा असला पाहिजे? 90 degree असला पाहिजे. आणि तर जर तो 90 degree असेल देन सच अ अँगल इज नोन ॲज राईट अँगल ट्रायंगल. ओके, कळलं तुम्हाला काय म्हणायचं त्याला? राईट अँगल ट्रायंगल. करेक्शन करूया. राईट अँगल ट्रायंगल. ओके, थर्ड बघूया, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता कोणाला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, कोणाला म्हणायचं? ओके, चला बघूया. सपोज वन ऑफ, एक आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. समजून घ्या. ओके, सपोज वन ऑफ द अँगल, ओके, वन ऑफ द अँगल हा काय असेल रे? ग्रेटर दॅन 90 degree असेल. किती? ग्रेटर दॅन 90 degree असेल देन सच अ ट्रायंगल इज नोन ॲज, अशा ट्रायंगलला आपण काय म्हणणार आहोत? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ओके, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. सपोज हा किती आहे? 120 degree. आता हाईट बघायची राहिली आपली ह्या तिघांची. सो हा जो अक्यूट अँगल ट्रायंगल आहे याची हाईट कुठे असणार आहे? तर ही इंटेरियर ऑफ द ट्रायंगलमध्ये असणार आहे. इथे तर काही क्वेश्चनच नाही आहे. हा तुमचा बेस आहे ट्रायंगलचा राईट अँगल मध्ये आणि ही काय त्याची वन ऑफ द हाईट. ओके, इकडे हाईट कोणती आहे? सपोज ही साईड आपण एक्सटेंड केली तर या पॉइंट मधनं आपण काय करू शकतो? ही परपेंडिक्युलर हाईट ड्रॉ करू शकतो. याला नाव देऊया आपण समजा पी क्यू आर आणि ह्याला नाव देऊया ए. सो सेगमेंट पी ए ही काय झाली? हाईट. ओके,
सेगमेंट पी ए इज नथिंग बट द हाईट. ओके, राहील लक्षामध्ये तिन्ही शाही टाईप कळले सगळे. सो परत एकदा आपण रिकॉल करूया, टाईप अकॉर्डिंग टू जर साईड बघितलं आपण तर साईडनुसार आपल्याला काय म्हणता येईल की थ्री टाईप्स आहेत अँगल्सचे, ट्रँगलचे. पहिले काय, इक्विलॅटरल ट्रँगल, ज्याच्या तीनही साईड्स काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. सेकंड, आयसोसिलस ट्रँगल, ज्याच्या दोन साईड्स कशा आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आणि थर्ड वन इज द स्केलन ट्रँगल, ज्याची एकही साईड काय नाही आहे, कॉन्ग्रंट नाही आहे, त्याला काय म्हणू आपण, आयसोसिलस सॉरी स्केलन ट्रँगल. अकॉर्डिंग टू द अँगल, अँगलनुसार किती टाईप्स पडतात, थ्री टाईप्स पडतात. फर्स्ट ऑफ ऑल अक्यूट अँगल ट्रँगल. अक्यूट अँगल म्हणजे ऑल अँगल्स काय आहेत लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षा लहान आहे. राईट अँगल मध्ये वन ऑफ द अँगल काय असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल मध्ये काय असलं पाहिजे की वन ऑफ द अँगल अँगल काय असला शुड बी ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षा मोठा असलं पाहिजे, तर त्याला काय म्हणणार आपण, ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल. आता हे तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे. आणि आता कारण ऍक्च्युली हा रेकॉर्डेड अगोदर मी रेकॉर्ड करणार आहे आणि मग नंतर तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे. सो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ही जी सगळी इन्फॉर्मेशन मी इथे दिली ही तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची, सो दॅट तुम्ही जेव्हा नंतर कधी अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, ऍक्च्युली हा व्हिडिओ पण असणार आहे, तुम्ही नंतरही कितीही टाईम्स बघू शकतात. ओके, काय करायचं आहे, तुम्हाला फक्त व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करायचा आहे आणि बघायचं. आता तुमचा चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज नथिंग बट द कॉन्ग्रुएंट फिगर्स, कॉन्ग्रंट फिगर्स आणि सिमिलर फिगर्स. ओके, ॲक्च्युली तुमच्या नोटबुक टेक्स्टबुकमध्ये सिमिलर फिगर्स हा टाईप दिलेला आहे. ओके, कॉन्ग्रंट नाही आहे बट स्टील तो तुम्हाला समजावा म्हणून आपण तो घेतो आहे की कॉन्ग्रंट फिगर्स काय आहेत. ओके, इथे बघा काही फिगर्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, सो सॉरी आपण पुढे आलो, ॲक्च्युली कॉन्ग्रंट फिगर्स आपल्याला बघायच्या. आता कॉन्ग्रंट फिगर म्हणजे काय की एक आपण ट्रायंगल घेऊया, सपोज एक ट्रायंगल घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल वी आर टॉकिंग अबाउट द ट्रायंगल. ओके, सो हा एक ट्रायंगल घेतला मी आणि हा एक दुसरा ट्रायंगल घेतला. ओके, हे दोन ट्रायंगल्स घेतले अन्य तुम्हाला. आता सपोज याची ही जी ए बी साईड आहे किंवा ए बी सी म्हणूया, याला म्हणूया पी क्यू आर, बोथ द ट्रायंगल्स आर सेम. हे किती आहे, 30 डिग्रीचा अँगल आहे. हा अँगल कितीचा आहे, सपोज 70 डिग्रीचा आहे. आणि हा कितीचा आहे, 80 डिग्रीचा. इथे पण हा 30 डिग्रीचा आहे, हा कितीचा आहे, 70 डिग्रीचा. आणि हा कितीचा आहे, 80 डिग्रीचा. म्हणजे अँगल ए कोणाला कॉन्ग्रंट आहे रे, अँगल पी ला. अँगल बी कोणाला कॉन्ग्रंट आहे, अँगल क्यू ला. आणि अँगल सी कोणाला कॉन्ग्रंट आहे, अँगल आर ला. ए पी ला, बी कोणाला कॉन्ग्रंट आहे, क्यू ला. आणि सी कोणाला कॉन्ग्रंट आहे, आर ला. ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंटचा अर्थ काय, सपोज हा जर मी ट्रायंगल पी क्यू आर उचलला आणि ॲज इट इज हा आपण ट्रायंगल ए बी सी वर जर ठेवला तर काय होईल रे, की ते एक्झॅक्टली मॅच होतील. बरोबर, ही साईड आणि ही साईड मॅच होईल, ही साईड आणि ही साईड मॅच होईल, ही साईड आणि ही साईड मॅच होईल. ओके, परफेक्टली मॅच होतील. सो अशा फिगरला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट फिगर्स. हे झालं ट्रायंगलच्या बाबतीमध्ये. ओके, सेकंड वन आपण घेऊया. नाउ आपण स्क्वेअर घेऊया एखादा, चला स्क्वेअर घेतला. आता सपोज हा एक स्क्वेअर घेतला. स्क्वेअर म्हणजे काय, ज्याच्या ऑल फोर साईड्स कशा असतात, कॉन्ग्रंट असतात, सेम असतात. म्हणजे ही जर 3 सेंटीमीटर आहे तर ही पण 3 सेंटीमीटर आहे, हे पण 3 सेंटीमीटर आहे, ही पण 3 सेंटीमीटर. ओके, आणि आणखी सपोज मी आणखी एक स्क्वेअर ड्रॉ केला ज्याच्या ऑल थ्री साईड्स पण किती आहेत, 3 3 3 आहेत. ही पण 3, ही पण 3 3 3. तर ह्या फिगरला आपण काय म्हणणार, कॉन्ग्रंट फिगर्स. काय म्हणणार, कॉन्ग्रंट फिगर्स, कारण यांच्या सगळ्यांच्या साईड सेम आहेत. हा जर उचलला मी, कोणता ट्रायंगल याला नाव देऊया, एल एम एन पी ए बी सी डी. सो इथे ए बी सी डी, ओके, हा एक स्क्वेअर आहे. ओके, आणि दुसरा एक स्क्वेअर घेतला, सपोज एल एम एन पी. ओके, हा जर मी स्क्वेअर उचलला आणि ह्या स्क्वेअरवर ठेवला तर ते काय होतील, एक्झॅक्टली मॅच होतील,
सच फिगर्स आर नोन एज कॉंग्रुएंट फिगर. पुढे बघूया थर्ड वन, दॅट इज नथिंग बट अ स्क्वेअर. एक आणखी एक फिगर घेऊया थर्ड वन, आणि ती कोणती आहे तुमची, सर्कल. ओके, सपोज मी एक सर्कल ड्रॉ केला आणि हा त्याचा सेंटर ऑफ सर्कल आहे, याला आपण म्हणतो रेडियस. आता ही रेडियस किती आहे, सपोज 3 सेंटीमीटर एवढ्या रेडियसचा सर्कल ड्रॉ केला. आणखी एक मी काय करणार आहे, परत 3 सेंटीमीटर एवढी रेडियस घेणार आहे आणि याच्यातनं जाणारा एक सर्कल ड्रॉ केला. ओके, आता हा सर्कल जर मी याच्यावर ठेवला 3 सेंटीमीटरचा, तर तो काय होईल रे, एक्झॅक्टली मॅच होईल. या फिगर्स एक्झॅक्टली काय होतील, मॅच होतील. आणि म्हणून यांना आपण काय म्हणणार, या दोन फिगर्सला, या दोन सर्कल्सला काय म्हणणार, कॉंग्रुएंट फिगर्स असं म्हणणार. कळलं तुम्हाला कॉंग्रुएंट फिगर्स म्हणजे काय? ओके, नेक्स्ट वन आपण बघूया सिमिलर फिगर्स. आता सिमिलर फिगर्स कोणाला म्हणायचं, सिमिलर म्हणजे काय? ओके, एक आपली डेफिनेशन राहिली इकडे की कॉंग्रुएंट फिगर्स कोणाला म्हणायचं, की ज्याचं शेप आणि साईज या कशा असणार आहेत, सेम असणार. शेप पण सेम आहे, साईज पण सेम. ओके, मग याला कॉंग्रुएंट फिगर्स म्हणणार का? बघा, याला आणि याला कॉंग्रुएंट फिगर्स म्हणणार का? नाही, कारण याचं शेप सेम नाही आहे. शेप सेम आहेत का? नाही, याला तर 3 साईड आहेत, 1, 2, 3, याला 4 साईड आहेत. मग हे कॉंग्रुएंट फिगर्स नाही आहेत. ओके, कॉंग्रुएंट फिगर्स नाही आहेत. कळलं तुम्हाला, म्हणजे शेप सेम पाहिजे आणि साईज पण सेम पाहिजे. यांना कॉंग्रुएंट फिगर्स म्हणणार का? बघा, हा स्क्वेअर आहे आणि हा सुद्धा स्क्वेअरच आहे. याच्या ऑल साईड किती सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर. याच्या किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. यांचं तर शेप सेम आहे. आता याला पण 4 साईड्स आहेत, याला पण 4 साईड्स आहेत. शेप सेम आहे, परंतु साईज सेम आहे का? नो, कारण याच्या साईड किती सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर. याची साईड किती आहे, 5 सेंटीमीटर. सो दीज आर नॉट काय, कॉंग्रुएंट फिगर्स. यांना आपण कॉंग्रुएंट फिगर्स म्हणणार नाही. नेक्स्ट आता सिमिलर फिगर. सिमिलर फिगर मध्ये आपल्याला काय बघायचंय? ओके, इथे थोडस कॉपी पेस्ट झालंय. ओके, कॉंग्रुएंट फिगरच कॉपी पेस्ट झालं. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला सिमिलर फिगर्स म्हणजे काय. आता सिमिलर फिगर्स मध्ये काय असेल, तर सिमिलर फिगर्स मध्ये त्याचं काय सेम असलं पाहिजे रे, शेप सेम असला पाहिजे. साईज सेम नसेल तरी सुद्धा चालेल. ओके, त्याची साईज सेम नसेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय, तर बघा, आता या ठिकाणी हा सर्कल आहे. ओके, याची रेडियस किती आहे, सपोज 3 सेंटीमीटर. आणि हा एक दुसरा सर्कल आहे, याची रेडियस किती आहे, 2 सेंटीमीटर. यांचा शेप सेम आहेत का? यस सर, हा पण सर्क्युलर आहे, हा पण सर्क्युलर आहे. शेप सेम आहे. ओके, शेप सेम आहे, बट साईज सेम आहे का? साईज सेम नाही आहे ना सर. याचा रेडियस 3 सेंटीमीटरचा आहे, याची रेडियस किती सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर आहे. मग साईज सेम नसेल तरी पण चालेल, पण मात्र काय सेम असला पाहिजे, सेम शेप असला पाहिजे. साईज सेम नसेल तरी सुद्धा चालणार आहे. मग इथे बघा, तुम्हाला 3 फिगर्स दिलेले आहेत. पहिले बघा सर्कल. आता सपोज इथून या सेंटर पासून जर मी याची रेडियस काउंट केली या सर्कलची, तर ही 3 सेंटीमीटर असेल, पण ही इथून इथपर्यंत किती आहे, फक्त 2 सेंटीमीटर. ओके, सो ह्या काय नाही आहेत, कॉंग्रुएंट फिगर नाही आहेत, पण ह्या फिगरला आपण काय म्हणू शकतो, सिमिलर फिगर. मग जे सर्कल्स असतात, ऑल सर्कल्स हे काय असतात, सिमिलर फिगर्स असतात. ऑल सर्कल्स हे काय असतात, सिमिलर फिगर असतात. ठीक आहे, इथे स्क्वेअर घेतलाय. सपोज बघा, ह्या स्क्वेअरची ही जी साईड आहे, ही साईड किती असेल रे, ही असेल 5 सेंटीमीटर. याची रेडियस, सॉरी रेडियस नाही, लेंथ किती असेल, या स्क्वेअरची लेंथ सपोज असेल 3 सेंटीमीटर, सपोज करतोय आपण. ओके, यांचा शेप सेम आहे का? यस सर, सगळ्यांना 4, याला पण 4 साईड आहेत, या स्क्वेअरला सुद्धा 4 साईड. आणि ही 5 सेंटीमीटर आहे, तर ही पण 5, ही पण 5, ही पण 5. हा पण स्क्वेअर आहे, याला 3 सेंटीमीटर आहे, ही पण 3 सेंटीमीटर, ही पण 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे शेप सेम आहे, बट त्यांची साईज सेम नाही आहे. ओके, चालेल, साईज डझंट मॅटर, साईजशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं काय सेम असलं पाहिजे, फक्त शेप. जर शेप सेम असेल तर सच अ फिगर आपण काय म्हणू शकतो, याला सिमिलर फिगर असं म्हणू शकतो. सच अ फिगर इज नोन ॲज सिमिलर फिगर. ट्रायंगल्स आहेत का सिमिलर फिगर? यस सर, शेप सेम आहे. ओके, आणखी काय म्हणू शकतो, एखादा रेक्टॅंगल घ्या. ओके, हा रेक्टॅंगल आहे का सिमिलर? यस सर, सिमिलर आहे, शेप सेम आहे, साईज डझंट मॅटर.
साईज नसेल सेम तरी पण चालणार आहे. सच अ फिगर सर म्हणत सिमिलर फिगर. ओके सिंपल कन्सेप्ट आहे. इथे दिले बघा, ह्याला आपण सिमिलर फिगर म्हणणार का? ओके सो द क्वेश्चन अराइजेस दॅट दे आर किंवा आर दे सिमिलर फिगर्स, सिमिलर फिगर्स असतील का? ओके बघा आता ह्याच्यामध्ये आता बघण्यासारखी गोष्ट काय की बघा की ही साईड आणि ही साईड म्हणजे जर शेपचा जर विचार केला तर आपल्याला तो शेप काय दिसतोय नियर अबाउट इक्वल दिसतोय. आता बघा याच्यामध्ये एक कन्सेप्ट आता परत ऍड होणार आहे. सिमिलर फिगरची कन्सेप्ट काय बघितली होती आपण, सर शेप सेम असला पाहिजे, शेप काय असला पाहिजे सेम असला पाहिजे, साईज डझंट मॅटर. ओके पण शेप काय असला पाहिजे सेम असला पाहिजे. मग शेप नियर अबाउट सेम दिसतोय पण त्याच्या ज्या साईड्स आहेत ओके या साईडचं आपल्याला डायमेन्शन माहिती आहे का? डायमेन्शन माहिती आहे का? नो डायमेन्शन माहिती नाही आहे. म्हणजे ही 3 सेंटीमीटर आहे की 4 सेंटीमीटर आहे व्हॉट एव्हर इट मे बी. ओके याच्यावरनं एक नवीन कन्सेप्ट ऍड होते काय आता बघा ज्या अर्थी आपण स्क्वेअरचं बघितलं होतं. ओके हे स्क्वेअर आहे बरोबर आणि त्याच्या आतमध्ये असणारा हा दुसरा स्क्वेअर आहे. ओके दोन्ही स्क्वेअर्स असल्यामुळे काय झालं होतं की ही काहीही असेल अंदाजे तुम्ही कन्सिडर करा ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही 2 सेंटीमीटर असेल. बघा आता ही 5 तर या साईड्स पण काय असणार आहे तुमच्या 5 असणार आहे म्हणजे सगळ्या साईड्स काय आहेत 5 5 5 सेंटीमीटर आहेत. ओके आणि ही साईड किती आहे 2 तर ही पण किती असणार आहे 2 2 आणि 2 सेंटीमीटर असणार. म्हणजे ह्या दोघांचा जर आपण विचार केला तर ही 5 ही 2 आहे, या दोघांचा विचार केला ही 5 ही 2 आहे, ही 5 ही पण 2 आहे, ही 5 तर ही पण 2 आहे म्हणजे सगळ्या साईड्स नियर अबाउट सेम आहेत. ओके एक कन्सेप्ट आपण बघूया, चला ते कन्सेप्ट बघूनच घेऊ आणि मग आपल्याला परफेक्टली याच्यावर बोलता येईल. आणि ती कन्सेप्ट काय तर फर्स्ट ऑफ ऑल की त्यांचे सगळे जे अँगल्स असतात कोणाला सिमिलर फिगर म्हणावं, सिमिलर फिगर्स कोणाला म्हणावं. ठीक आहे चला आपण बघून घेऊया ती कन्सेप्टच बघूया की सिमिलर फिगर आपण कोणाला म्हणणार. आता हे पॉलीगॉन आहे, याला काय म्हणतो आपण पॉलीगॉन. पॉली म्हणजे काय मेनी. ओके आणि गॉन मीन्स काय साईड, ज्याला मेनी साईड्स असतात म्हणजे मोर दॅन 3 साईड, मोर दॅन 3 साईड. ज्याला 3 साईड असतात त्याला तर आपण ट्रायंगल म्हणतो. ओके मोर दॅन जर 3 साईड्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो पॉलीगॉन म्हणतो. ओके सो आपण आता पॉलीगॉन बद्दलची कन्सेप्ट बघूया की सिमिलर फिगर काय. आता ज्याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट काय की अँगल्स काय असले पाहिजेत कॉंग्रंट असले पाहिजेत, अँगल काय असले पाहिजेत कॉंग्रंट असले पाहिजे. म्हणजे सपोज जर हा अँगल 30 डिग्री असेल, कन्सिडर करा तुम्ही की हा अँगल जर 30 डिग्री असेल तर हा पण किती असला पाहिजे 30 डिग्रीच असला पाहिजे. कन्सिडर करा. ओके किंवा 130 डिग्री घ्या, हा जर 130 डिग्री असेल तर हा पण किती असला पाहिजे 130 डिग्री, कारण तो ऑप्ट्यूस अँगल दिसतोय. ओके हा पण ऑप्ट्यूसच दिसतोय. किंवा लेस दॅन 90 असेल, 80 डिग्री असेल तर हा पण काय असेल 80 डिग्रीच असायला पाहिजे अँड सो ऑन अशा पद्धतीने. सो अँगल्स काय असले पाहिजेत, सगळ्यांचे अँगल्स कसे असले पाहिजेत सेम असले पाहिजे. आणि सेकंड कन्सेप्ट काय की ऑल साईड शुड बी किंवा ऑल करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत, ओके कोणत्या साईड्स करस्पॉन्डिंग साईड्स शुड बी इन प्रपोर्शन, प्रपोर्शनमध्ये असल्या पाहिजे. आता ही काय भानगड आहे, फर्स्ट ऑफ ऑल तर समजून घ्या करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय. काय करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे काय. ओके थोडा वेळ लागला तर चालेल पण कन्सेप्ट समजून घ्या. आता बघा ही हा जो पॉइंट ए आणि हा पॉइंट बी ए, सॉरी पी ए, हा बी आणि हा सी, सो दॅट याच्यापासून कोणती साईड तयार झाली रे
तर ए बी ही साईड झाली आणि ए बी ला करस्पॉन्डिंग साईड कोणती? पी क्यू. सो करस्पॉन्डिंग साईड कोणती झाली रे? ए बी ला पी क्यू. इथे काय आहे तुमची? बी सी साईड आहे आणि इथे कोणती साईड आहे? क्यू आर. सो ह्या दोन्ही काय आहे? करस्पॉन्डिंग साईड आहे. इकडे दिसते तुम्हाला डी सी आणि इकडे दिसते एस आर. ह्या दोन साईड करस्पॉन्डिंग साईड आहे आणि ए डी ची करस्पॉन्डिंग साईड कोणती? पी एस. ओके, मग पहिला मुद्दा कळला तुम्हाला करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय. तर ह्या काय तुमच्या करस्पॉन्डिंग साईड. ओके, ए बी पी क्यू. त्याच्यानंतर काय म्हणता येईल तुम्हाला? बी सी ची करस्पॉन्डिंग साईड काय? क्यू आर. त्याच्यानंतर डी सी ची करस्पॉन्डिंग साईड काय? एस आर. आणि ए डी, ए डी ची करस्पॉन्डिंग साईड काय? पी एस. अंडरस्टँड? आय होप तुम्हाला हे कळलं असेल, करस्पॉन्डिंग साईड्स कळले असतील. आता जर ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत तर ह्या करस्पॉन्डिंग साईड्स काय असल्या पाहिजेत? प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. आता व्हॉट डू यू मीन बाय प्रपोर्शन? प्रपोर्शन म्हणजे इन शॉर्ट, तुम्ही सोप्या भाषेत लक्षात ठेवा, प्रपोर्शन म्हणजे रेशो. रेशो म्हणजे काय? डिव्हिजन. ओके, कळतंय काय म्हटलं मी? प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय? रेशो. रेशो म्हणजे काय? डिव्हिजन. मग कोणाचं डिव्हिजन करायचं? तर करस्पॉन्डिंग साईड्सचं डिव्हिजन करायचं. मग कोणत्या करस्पॉन्डिंग साईड आहे? ए बी आणि पी क्यू. सो इथे लिहितो मी ए बी आणि इथे लिहितो पी क्यू. या करस्पॉन्डिंग साईड आहेत. सो यांचं डिव्हिजन काय यायला पाहिजे? रेशो मध्ये यायला पाहिजे. ओके, आपण आता कन्सिडर करूया की ही साईड जर 3 सेंटीमीटर आहे तर ही आहे 6 सेंटीमीटर. आपण कलर चेंज करून देऊ. ओके, ही जर 4 आहे तर ही असेल 8. असं कन्सिडर केलंय आपण. ओके, ते मेजरमेंट आपल्याला माहिती नाहीये काय, पण आपण कन्सिडर केलं की जर 4 सेंटीमीटर आहे तर ही 8 सेंटीमीटर. ओके, अगेन हिला आपण घेऊया 5 सेंटीमीटर, तर ही किती असेल? 10 सेंटीमीटर. आणि ही जर 2 सेंटीमीटर आहे तर ही 4 सेंटीमीटर. ओके, आता आपण त्यांच्या लेंथ इथे पुट अप करूया. आपल्याला काय काढायचंय? प्रपोर्शन काढायचंय, म्हणजे रेशो काढायचा आहे. ए बी किती दिली आहे रे तुम्हाला? 3 सेंटीमीटर. पी क्यू किती दिली आहे तुम्हाला? 6 सेंटीमीटर. ओके, सेकंड रेशो घेऊया, बी सी अपॉन क्यू आर. ओके, तिसरा रेशो काय येईल? हा तिसरा रेशो येईल, दॅट इज नथिंग बट द डी सी अपॉन एस आर. आणि लास्ट रेशो कोणता येईल? हा दॅट इज नथिंग बट द ए डी अपॉन पी एस. ओके, आला हा रेशो. आपण आता व्हॅल्यूज पुट करूया. बी सी किती आहे? बी सी दिली आहे आपल्याला 4. क्यू आर किती दिली आहे? 8. डी सी किती दिली आहे? 5 सेंटीमीटर. एस आर किती दिले? 10. आणि ए डी किती दिले? 2 सेंटीमीटर. आणि पी एस किती दिले? 4 सेंटीमीटर. जर आपण याचं डिव्हिजन केलं, जे कॅन्सल्ड आउट होत आहेत करा, 3 1 3, 3 2 6. सो काय मिळाला रेशो मला? 1/2. 4 1 4, 4 2 8. काय रेशो मिळाला? 1/2. ओके, 5 1 5, 5 2 10. अगेन रेशो मिळाला 1/2. आणि 2 1 2, 2 2 4. काय रेशो मिळाला? 1/2. सो सगळ्यांचा जर विचार केला तर सगळ्या ज्या साईड्स आहेत करस्पॉन्डिंग साईड्स यांचा रेशो किती आहे रे? 1/2, 1/2, 1/12. ओके, सो वी कॅन से दॅट, आपण म्हणू शकतो की सगळ्यांचा रेशो सेम आहेत, म्हणजे ऑल करस्पॉन्डिंग साईड शुड बी इन अ प्रपोर्शन. किंवा आता इथे काय म्हणू शकतो आपण की ऑल साईड्स आर इन प्रपोर्शन. ओके, सगळ्या साईड काय प्रपोर्शन मध्ये आहेत का? मग आहेत. ओके, सो ह्याला म्हणतो आपण काय? जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या, पहिले तर सगळे अँगल्स कॉंग्रंट असले पाहिजेत. ओके, काय पहिली कंडिशन? की सगळे जे अँगल्स आहेत हे अँगल्स कॉंग्रंट असले पाहिजेत. म्हणजे ए कोणाला कॉंग्रंट आहे? पी ला. त्याच्यानंतर बी कोणाला कॉंग्रंट आहे? क्यू ला. त्याच्यानंतर सी कोणाला कॉंग्रंट आहे? आर ला. आणि डी कोणाला कॉंग्रंट आहे? एस ला. असं जर असेल, पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते की ऑल अँगल्स आर कॉंग्रंट. ओके, अँगल शुड बी कॉंग्रंट असले पाहिजे. ते पण कोणते? करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, काय असले पाहिजेत? कॉंग्रंट. म्हणजे हा अँगल याला, याला करस्पॉन्डिंग अँगल. बी अँगल क्यू ला, सी अँगल आर ला, आणि डी अँगल कोणाला? एस ला. यांना करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून.
कळलं. आणि करस्पॉन्डिंग साईड्स पण काय असल्या पाहिजेत, प्रपोर्शनमध्ये असल्या पाहिजेत. सो तेच दिले बघा इथे की टू पॉलिगॉन्सला आपण काय म्हणणार, काय म्हणणार, सिमिलर म्हणणार. का? कारण त्याचे ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. आणि ऑल करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत या कशा असल्या पाहिजेत, सेम रेशोच्या असल्या पाहिजेत, म्हणजेच प्रपोर्शनच्या असल्या पाहिजेत. आपण ती एक गेली अंदाजे फिगर बघितली होती, आपल्याला मनाला पटेल त्याप्रमाणे आपण इथे घेतले होते. आता इथे ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही फिगर दिलेली. आता बघूया आपण अँगल सेम आहेत का. येस, अँगल्स इथे लिहूया. पहिली कंडिशन आपल्याला बघायची आहे की अँगल्स सेम आहेत का. तर बघूया अँगल सेम आहेत का. आता डीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे बघा, 85 आणि इथे काय, येस. सो अँगल डी, अँगल डी कॉंग्रंट आहे कोणाला, अँगल येसला का, कारण दोन्ही अँगल्स किती डिग्रीचे आहेत, 85. ए बघा आणि इकडे पी बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, सो अँगल ए कॉंग्रंट आहे अँगल पी ला का असं म्हणणार, कारण दोघांचं मेजरमेंट सेम आहे, 105 डिग्री. इथे बघा अँगल बी आणि इथे बघा अँगल क्यू, बरोबर. अँगल बी आणि अँगल क्यू दोन्ही 100 डिग्रीचे आहेत का. सो म्हणणार आपण अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू का, कारण दोघांचं मेजरमेंट आहे 100 डिग्री. आणि फायनली अँगल सी आणि अँगल आर बघा, अँगल सी हा कॉन्ग्रंट आहे अँगल आर ला का, दोघांचा मेजरमेंट आहे 70 डिग्री. येस, सगळ्यांची जर मेजरमेंट कराल सो यू विल फाइंड दॅट की त्यांची सम किती येते, 360 डिग्री. ओके, कळलं तुम्हाला, 360 डिग्री. ओके, कॅल्क्युलेट करा, 5 10 8 16 1 6. ओके बरोबर, 360 डिग्री. कळलं तुम्हाला, मग पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का. तर आन्सर इज येस सर, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि ती काय की सगळे जे अँगल्स आहेत हे काय असले पाहिजेत, कॉंग्रंट असले पाहिजे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजेत. इक्वल आहेत, आहेत सर इक्वल. आता सेकंड कंडिशन आपल्याला बघायची की करस्पॉन्डिंग साईड्स ह्या काय असल्या पाहिजेत, सेम रेशोच्या असल्या पाहिजेत, म्हणजे त्या प्रपोर्शनमध्ये असल्या पाहिजेत. चला मग आपण सेम साईड लिहून घेऊया, सॉरी करस्पॉन्डिंग साईड्स लिहून घेऊया. आता करस्पॉन्डिंग साईड कोणती दिसते तुम्हाला इथे, इथे बघा मला दिसते डीसी, डीसी आणि ही एस पी. सो मी त्यांचा रेशो काढतो, डीसी अपॉन एस पी. डीसी किती दिली आहे तुम्हाला, 2.1, आणि एस पी किती दिली आहे, 4.2. नंतर बघूया आपण ते काय आहे तो रेशो वगैरे. दुसरी साईड कोणती दिसते तुम्हाला बघा, ही ए बी आणि त्याची दुसरी साईड कोणती आहे करस्पॉन्डिंग पी क्यू आहे का. ए बी अपॉन पी क्यू यांचा रेशो काढूया आपण, ती किती दिली, 1.5 आणि इथे दिली 3. नेक्स्ट तुम्हाला काय दिसते, सी बी आणि इकडे काय दिसते, आर क्यू. ओके, सो सी बी अपॉन आर क्यू यांचा रेशो काढूया, हा आहे 2.5 आणि आर क्यू किती दिली आहे तुम्हाला, 5. ओके, आणि लास्ट वन दिली आपल्याला, दॅट इज नथिंग बट द डी सी आणि एस आर या करस्पॉन्डिंग साईड. सो इथे लिहितो मी डी सी आणि इथे लिहितो एस आर. ओके, सो डी सी किती दिले तुम्हाला, 2.4 आणि एस आर किती दिलेले, 4.8. सो इथे लिहितो 4.8. जर तुमचं लक्ष असेल किंवा तर हा पॉईंटचा जर विचार सोडून दिला, आपण डायरेक्टली म्हणूया हे 21 आहे. सो 21 1 21 21 2 42. सो काय आला रे रेशो, 1/2. याला समजा 15 1 15 15 2 30, काय रेशो आला रे, 1/2. 25 1 25 25 2 50 1/2. 24 1 24 2 48. ओके, अगेन काय आला रे, 1/2. म्हणजे सगळ्यांचा रेशो जर बघितला आपण, ऑल करस्पॉन्डिंग साईड्स किती, 4 करस्पॉन्डिंग साईड्स आहेत आणि सगळ्यांचा रेशो कसा आहे, सेम आहे. असं जर असेल देन वी कॅन से दॅट की दॅट टू पॉलिगॉन्स जे दिलेले तुम्हाला ते दोन पॉलिगॉन्स काय आहेत, सिमिलर आहे. कळलं, मग सिमिलर फिगरची कन्सेप्ट कळली तुम्हाला. पहिले तर काय म्हणणार की कोणतेही दोन जर सर्कल घेतले तर हे दोन सर्कल सिमिलर असणारच 100%. त्याच्यानंतर हा एक जर स्क्वेअर घेतला आणि हा दुसरा स्क्वेअर घेतला
तर हे 100% सिमिलर फिगर असणार, काही क्रायटेरिया लावायची गरज नाही. आणि थर्ड, जर हा इक्विलॅटरल ट्रँगल घेतला आणि हा इक्विलॅटरल ट्रँगल घेतला तर हे देखील 100% काय असणार आहे, सिमिलर. इक्विलॅटरल ट्रँगल, हा आय एम टॉकिंग अबाउट इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे ज्याच्या तीनही साईड सेम आहे. हा 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. ओके, इक्विलॅटरलचे अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स असते, ती म्हणजे काय, त्याच्या तीनही अँगल्स काय असतात, 60 degrees असतात. 60 60 60. ओके, असतात, असं डेफिनेटली असतात. कळलं तुम्हाला? मग सगळे सर्कल्स सिमिलर असतात, सगळे स्क्वेअर सिमिलर असतात, आणि ऑल इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर. ओके, आणि जर पॉलिगॉनचा विचार केला, पॉलिगॉन म्हणजे ज्याच्याकडे मोर दॅन 3 sides आहेत, म्हणजे 4 sides वगैरे. आता इथे हा पॉलिगॉन आहे कारण याच्याकडे 4 sides आहेत, याच्याकडे पण 4 sides. सो ह्या पॉलिगॉनचा जर विचार केला तर मात्र दोन कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन काय, की त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल काय असले पाहिजेत, इक्वल. आणि सेकंड वन, त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, या करस्पॉन्डिंग साईड्स काय असल्या पाहिजेत, सेम रेशोच्या असल्या पाहिजे. ओके, व्हेरी इझी. काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आहे काय प्रॉब्लेम? ओके, आय होप नसेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये मला शेअर करायचं आहे. किंवा माझा मोबाईल नंबर आहे हा 9004218325. ओके, अभिजित पाटील या नंबरवर तुम्ही कॉल करून मला विचारू शकतात की सर मला हा हा प्रॉब्लेम आहे, आय विल एक्सप्लेन दॅट. ओके, चलो नेक्स्ट. चला आता आपण घेऊया प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज 6.1, आणि मग 6.1 नंतर आपण हा व्हिडिओ स्टॉप करूया, जास्त मोठा पण व्हायला नको. ओके, आत्ताच आपण बघितलं की ऑल सर्कल्स काय असतात रे, कॉंग्रंट असतात का? नाही. कॉंग्रंट केव्हा असतील? सपोज हा एक सर्कल आहे ज्याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, आणि हा दुसरा सर्कल आहे ज्याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, तर याला काय म्हणणार आपण, कॉंग्रंट फिगर. ओके, पण तिथे काय म्हटलंय, ऑल सर्कल्स. ओके, सो ऑल सर्कल्स काय असतात रे, सिमिलर. ऑल सर्कल्स काय असतात, सिमिलर. आत्ताच बघितलं. ऑर ऑल स्क्वेअर्स आर सॉरी ऑर स्क्वेअर ऑल स्क्वेअर्स पण काय असतात, सिमिलर असतात, आत्ताच बघितलं आपण. आणि ट्रँगल्स मधले कोणते ट्रँगल्स सिमिलर असतात रे, तर ते कोणते असतात, इक्विलॅटरल ट्रँगल. ओके, सो ऑल इक्विलॅटरल ट्रँगल्स आर सिमिलर. आता सपोज दोन पॉलिगॉन्स घेतले, आता फोर्थ कंडिशन, फोर्थ, जर दोन पॉलिगॉन्स घेतले जे या कंडिशन मध्ये घेतले होते बघा आपण, हे दोन पॉलिगॉन्स आहेत. ओके, सो इन इन दॅट केस इफ टू पॉलिगॉन्स ऑफ सेम नंबर ऑफ साइड्स, त्यांचे साइड्स कसे असल्या पाहिजेत रे, सेम असल्या पाहिजेत. हे कधी सिमिलर असतील रे, तर बघा इफ कंडिशन, पहिली कंडिशन काय, देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर काय असले पाहिजेत रे, इक्वल असले पाहिजेत. करस्पॉन्डिंग अँगल्स काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. अँड करस्पॉन्डिंग साईड्स काय असल्या पाहिजेत, रेशो मध्ये असल्या पाहिजेत, म्हणजेच काय असल्या पाहिजेत, प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. कशामध्ये, प्रपोर्शनल असल्या पाहिजेत, म्हणजेच काय असल्या पाहिजेत, रेशो, त्यांचा रेशो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. इथे बघितलं बघा, आपण रेशो काढला डीसी अपॉन एसपी, एबी अपॉन पीक्यू, सीबी अपॉन आरक्यू, आणि डीसी अपॉन एसआर, हा रेशो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. कळलं तुम्हाला? ओके, चारही विचार फिल इन द ब्लँक्स कळल्या? ओके, सो व्हेरी इझी, काही एवढं डिफिकल्ट नाही. चला नेक्स्ट जाऊया. गिव टू डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ पेअर ऑफ सिमिलर फिगरचे एक्झाम्पल द्यायचे आणि नॉन सिमिलरचं एक्झाम्पल द्यायचे. सिमिलर फिगर जस्ट आता बघितलं आपण, तुम्ही दोन काय तीन एक्झाम्पल देऊ शकतात. पहिले तर सर्कल्स, ऑल सर्कल्स काय असतात, सिमिलर असतात. कितीही सर्कल्स काढा, सगळे सर्कल्स काय असतात, सिमिलर असतात. अजून काय एक्झाम्पल देता येईल रे, की स्क्वेअर, ऑल स्क्वेअर्स काय असतात, सिमिलर असतात. आणि इक्विलॅटरल ट्रँगल. ओके, ही 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, दुसरा इक्विलॅटरल ट्रँगल 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. काय येत रे हे, की हे दोन ट्रँगल्स काय आहेत,
ओके हे इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल काय सिमिलर आहे. ओके सो एक्झाम्पल मध्ये काय लिहिणार तुम्ही सिमिलर फिगरचं एक्झाम्पल काय लिहिणार सॉरी सर्कल सेकंड स्क्वेअर आणि थर्ड काय इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके हे काय सिमिलर फिगरचे एक्झाम्पल्स. आता नॉन सिमिलर फिगर काही दाखवा तुम्ही साईड सेम नसेल. फॉर एक्झाम्पल एक ट्रायंगल घ्या आणि एक सर्कल घ्या नॉन सिमिलर फिगर आहेत सिमिलर नाही आहेत. एक स्क्वेअर घ्या दुसरं ट्रायंगल घ्या नॉन सिमिलर फिगर आहे बरोबर. एक स्क्वेअर घ्या आणि दुसरं रेक्टॅंगल घ्या ओके नॉन सिमिलर फिगर मग आन्सर काय लिहिणार पहिली नॉन सिमिलर फिगर ट्रायंगल अँड सर्कल दुसरी नॉन सिमिलर फिगर काय घेणार स्क्वेअर अँड ट्रायंगल आणि तिसरी फिगर काय घेणार स्क्वेअर अँड रेक्टॅंगल. ओके आणखी पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे पॉलिगॉन हवेत ते तुम्ही घेऊ शकता आणखी. फॉर एक्झाम्पल की समजा हा हेक्झागॉन घेतला ओके आणि हेक्झागॉन बरोबर स्क्वेअर घ्या नॉन सिमिलर आहेत. का नॉन सिमिलर आहेत पहिला मुद्दा तर त्यांच्या साईडच इक्वल नाही आहेत. सिमिलर फिगरसाठी काय हवं सिमिलर फिगरसाठी काय हवंय तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं शेप काय असला पाहिजे सेम असला पाहिजे ना यांचा शेपच सेम नाही आहे शेप सेम नाही आहे शेप सेम नाही आहे. ओके साईड सिमिलर असल्या पाहिजेत साईड इक्वल असल्या पाहिजेत. इथं तर इक्वल इथं फोर साईड आहे इथे थ्री साईड आहे. ओके नेक्स्ट स्टेट वेदर द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स आर सिमिलर ऑर नॉट. आता इथे दोन क्वाड्रिलॅटरल दिलेत आणि ते सिमिलर आहेत का नाही ते बघू. ओके सो पहिली कंडिशन काय फर्स्ट ऑफ ऑल सर आम्ही चेक करणार की साईड इक्वल आहेत का साईड इक्वल आहेत का आहेत सर. बघा ही वन साईड टू थ्री फोर फोर साईड आहेत इथे पण वन टू थ्री आणि फोर साईड आहेत फोर फोर साईड इक्वल आहेत. चला सेकंड कन्सेप्ट काय असला पाहिजे अँगल्स कोणते अँगल्स रे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत का बघ लिहा मग इक्वल आहेत का नाही. इथे बघा अँगल्स किती दिलेत रे इथे हा अँगल 90 डिग्रीज आहे इथे मार्किंग केली आहे म्हणजे हा पण 90 डिग्रीज आहे हा पण 90 डिग्रीज आहे हा पण 90 डिग्रीज आहे बट हे 90 डिग्रीचे आहेत का तर आन्सर इज नो. ओके 90 डिग्री नाही आहे सो दॅट अँगल्स जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आर नॉट इक्वल सो दॅट we can say that given quadrilaterals are not similar. okay are similar no okay so in this way आपली एक्सरसाइज या ठिकाणी होते फिनिश आणि या ठिकाणी आपण थांबूया स्टॉप घेऊया. ओके सो आजच्यासाठी आपलं हे आहे दी एंड. ओके व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ओके खास तुमच्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या मुलांसाठी की मराठीमधनं शिकवण्याचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना थोडीशी डिफिकल्टी असते इंग्रजीमधनं जर तुम्हाला इंग्लिशमधनं हवं असेल तर तसं देखील सांगा की सर तुम्ही इंग्लिशमधनं घ्या सो आय एम कम्फर्टेबल विथ दॅट. ओके तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल सो मला सांगा आपण त्या लँग्वेजमध्ये आपण घेऊया म्हणजे
त्या लँग्वेजमध्ये म्हणजे फक्त मराठी, हिंदी और इंग्लिश. हां तुम्ही म्हणाल तमिळ, तेलुगू, तेलुगूमध्ये शिकवा, सो नॉट पॉसिबल, मलाच येत नाही त्या लँग्वेज. ओके सो थँक्यू, आपण इथे थांबूया, इथे आपण एंड करूया. ओके थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.